मेरा कर्मा तू मेरा धर्मा मेरा सब कुछ तू तेरा सब कुछ में हो हर कर्म अपना करेंगे है वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन वतन तेरे तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए तर मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आहे मित्रांनो तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर विद्यार्थी मित्रांनो जे काय आपले जवान आहेत मित्रांनो बॉन्ड्रीवर राहून आपलं संरक्षण करत आहेत आपण त्यांच्यामुळे आज सुरक्षित आहोत मित्रांनो आणि आपले जे काही शेतकरी बांधव आहेत मित्रांनो ते रात्रंदिवस शेतामध्ये मेहनत करून मित्रांनो आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा करतात कारण की आपल्याला आपण सुरक्षित जवानांमुळे आहोत तर आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवामुळे होत असतो तर मित्रांनो त्यांच्यासाठी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय जवान आणि जय किसान कमेंट बॉक्समध्ये लिहायला नक्की विसरू नका मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की आपले जवान आणि जे काय आपले शेतकरी बांधव आहेत मित्रांनो ते रात्रंदिवस मेहनत करून मित्रांनो आपल्याला अन्नधान्याचा व आपल्याला सुरक्षित ठेवण्याचं कार्य महत्वाचं कार्य ते करत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय जवान जय किसान हे नक्की लिहा मित्रांनो आणि मित्रांनो आज पहा पंधरा ऑगस्ट तर पंधरा ऑगस्टच्या दृष्टिकोनातून मित्रांनो परीक्षाभिमुख तुम्हाला मी माहिती या ठिकाणी देणार आहे तर मित्रांनो पहा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत हा स्वातंत्र्य झालेला आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपला भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस मित्रांनो शुक्रवार हा दिवस होता कुठला दिवस होता मित्रांनो शुक्रवार हा दिवस होता आणि मित्रांनो भारत भारत स्वातंत्र्य झाल्याच्या वेळेस ज्यावेळेस आपला भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस मित्रांनो इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते तर मित्रांनो त्या ज्यावेळेस आपला भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान मित्रांनो होते लॉर्ड लिटन होते कोण होते मित्रांनो लॉर्ड लिटन हे इंग्लंडचे पंतप्रधान होते लक्षात ठेवा मित्रांनो कोण होते लॉर्ड लिटन हे त्यावेळेस भारत पाकिस् आपले सॉरी इंग्लंडचे पंतप्रधान होते कोण होते लॉर्डर लिटन हे इंग्लंडचे पंतप्रधान होते आणि मित्रांनो ज्यावेळेस आपला भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस परीक्षेला हमेशा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ज्यावेळेस मित्रांनो आपला भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो ज्यावेळेस आपला भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस आपले राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष जे होते सुचेता कृपालानी होते कोण होते मित्रांनो सुचेता कृपालानी होते मित्रांनो कन्फ्यूज हो नका ज्यावेळेस आपला भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस जे काय आपल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते ते सुचेता कुरपालानी होते हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो अत्यंत परीक्षाभिमुख आहे परीक्षेसाठी हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि मित्रांनो पहा पंधरा ऑगस्टच्या वेळेस त्यावेळेस मित्रांनो जे काय आपला राष्ट्रध्वज फडकवला होता तो सर्वप्रथम राष्ट्रध्वज मित्रांनो जे काय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दिल्ली येथील मित्रांनो लाल किल्ल्यावर फडकविण्यात आला होता कुठला दिल्ली येथील लाल किल्ल्यावर फडकविण्यात आला होता आपला राष्ट्रध्वज मित्रांनो हे जे काय महत्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवा आणि मित्रांनो पा व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मित्रांनो सर्वप्रथम युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलकडून आपल्या सर्व सबस्क्रायबर सर्व आपल्या श्रोत्यांना सर्वप्रथम मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करूया आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यासक्रम खूप काही छान चालू असेल तर आगामी परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला चांगली तयारी करून आगामी परीक्षेमध्ये चांगला स्कोर आणून तुमचं त्या ठिकाणी पद या ठिकाणी निश्चित करायचं आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो त्या दृष्टिकोनातून आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो आरोग्य लेखी परीक्षा बुलढाणा दोन हजार वीसमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जातीसाठी विशेष भरती मोहीम झाली होती मित्रांनो तुम्हाला माहितच असेल जसे की एस टी कास्टासाठी मित्रांनो विशेष भरती झाली होती दोन हजार वीसमध्ये तर मित्रांनो हे सुद्धा क्वेश्चन आपल्याला कारण की कोशन कोशन हे लगतचे क्वेश्चन असल्यामुळे दोन हजार वीसचे क्वेश्चन असल्यामुळे हे क्वेश्चन सुद्धा आपल्याला याची सुद्धा तयारी करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो कारण की हे काही जे दोन हजार वीस चेच पेपर आहे त्या धर्तीवर आगामी पेपर सुद्धा निघणार आहे त्यामुळे मित्रांनो हे सुद्धा आपल्याला करणं महत्वाचं आहे तर पहा अनुसूचित जमातीसाठी विशेष भरती बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये जो काय आरोग्य पदासाठी पेपर झाला होता मित्रांनो त्यामधले काही क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करूया मानवाच्या शरीरात रिकाम जागा गुणसूत्रे असतात मानवाच्या शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात मित्रांनो मानवाच्या शरीरामध्ये एकूण मित्रांनो सेहेचाळीस गुणसूत्रे असतात किती सेहेचाळीस गुणसूत्रे असतात आणि गुणसूत्राच्या जर जोड्या विचारल्या तर मित्रांनो गुणसूत्राच्या जोड्या किती तेवीस असतात लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो दोन नंबरचा प्रश्न प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती शंभर मिली रक्त किती असते तर म्हणजे आपल्या शरीरामध्ये मित्रांनो हिमोग्लोबिनचं प्रमाण शंभर मिली रक्तामध्ये किती असलं तर ते चौदा ग्रॅम असतं किती असतो मित्रांनो चौदा ग्रॅम हे हिमोग्लोबिनचं प्रमाण आपल्या शंभर मिली रक्तामध्ये असतं लक्षात ठेवा मित्रांनो आय एम पी क्वेश्चन आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते तर रक्तदाब मोजण्याचे जे काही साधन आहे मित्रांनो त्याला काय म्हणतात स्पिग्नो मॅनोमीटर असे म्हणतात त्याला काय म्हणतात मित्रांनो स्पिग्नो मॅनोमीटर असे म्हणतात ऑप्शन नंबर सी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते तर मित्रांनो अनुवंशिकता डीएनए गुणसूत्राद्वारे निश्चित होते अनुवंशिकता डीएनए गुणसूत्राद्वारे निश्चित होते तर मित्रांनो अनुवंशिकतेचा सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडला तर अनुवंशिकतेचा सिद्धांत मित्रांनो सर्वप्रथम मांडलाय तो म्हणजे त्याचा सिद्धांत सर्वप्रथम मित्रांनो मेंडल या शास्त्रज्ञांनी आहे मेंढल या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे आणि अनुवंशिकतेचे जे काही प्रयोग आहेत मित्रांनो त्यांनी एकूण सात प्रयोग केले आणि ते वटाण्याच्या झाडावर प्रयोग केलेले आहे आणि अनुवंशिकता कशावरून ठरवली जाते तर डीएनए येऊन मित्रांनो अनुवंशिकता ठरविली जाते तर मित्रांनो ही डीएनएची जी काय प्रयोगशाळा आहे ती तेलंगणा राज्यातील हैदराबाद या है ठिकाणी कुठं तेलंगणा राज्यातील हैदराबाद या है ठिकाणी आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो डी एन एळं जे काही मुलाचं पितृत्व म्हणजे हे मूल कोणाचं आहे हेच डीएनए मुळे समजत असतं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते तर मित्रांनो निर्दोष डोळ्यामध्ये प्रतिमा दृष्टीपटला पुढे तयार होते ऑप्शन नंबर एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर निर्दोष डोळ्यामध्ये दृष्टीपटल दृष्टीपटला दृष्टीपटला पुढे मित्रांनो प्रतिमा तयार होत असते महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पचनक्रिया स्टार्चचे रूपांतर रिकाम जागा पदार्थामध्ये होते तर पचनक्रिया स्टार्चचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते पचनक्रियेमध्ये स्टार्चचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि यकृताला ग्लुकोजचा साठा असे म्हणतात लक्षात ठेवा यकृताला ग्लुकोजचा साठा असे म्हणतात आपल्या शरीरामध्ये जे काय ग्लुकोज आपल्याला मिळतं अन्नापासून तर ते मित्रांनो जे जेवढं काय आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे तेवढं उपयोग केला जातं आणि जे काही शिल्लक आहे मित्रांनो ते यकृतामध्ये साठविले जातं म्हणून यकृताला ग्लुकोजचा साठा असे म्हणतात महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग केला जातो तर मित्रांनो कर्करोगावर उपचार करताना कोबाल्ट साठ आता या ठिकाणी फक्त कोबाल्ट दिले मित्रांनो तर कोबाल्ट साठचा उपयोग केला जातो कर्करोगावर उपचार करताना कोबाल्ट साठ याचा उपयोग केला जातो लक्षात ठेवा मित्रांनो कोबाल्ट साठ आणि कर्करोग हा मित्रांनो असंसर्गजन्य रोग आहे लक्षात ठेवा कर्करोगामध्ये नेमकं होते काय तर अनियंत्रित पेशीची वाढ होत असते मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो रासायनिक अभिक्रियेचा वेग रिकाम जागामुळे वाढतो तर रासायनिक अभिक्रियेचा वेग मित्रांनो उत्प्रेरकामुळे वाढतो उत्प्रेरकामुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढत असतो ऑप्शन नंबर तीन आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर मानवी शरीरामध्ये अत्यंत व्ही आय एम पी आहे मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे मित्रांनो ती म्हणजे यकृत यकृत ही मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष कोणता नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते मित्रांनो त्यावेळेस निर्माण होणारा जो दोष असेल मित्रांनो तो दोष असणार आहे मित्रांनो मोतीबिंदू ज्यावेळेस मित्रांनो आपलं नेत्रभिंग अपारदर्शक होतं त्यावेळेस आपल्याला मोतीबिंदू हा रोग होत असतो कुठला मोतीबिंदू हा डोळ्याशी संबंधित असलेला आजार आहे मित्रांनो वयाच्या नंतर हा आजार जास्ती होतो लक्षात ठेवा मोतीबिंदू हा वयाच्या नंतर जास्त होणारा आजार आहे आणि हा डोळ्याशी संबंधित असलेला आजार आहे पुढे पहा मित्रांनो माणसाच्या स्नायूमध्ये किती टक्के पाणी असते तर माणसाच्या स्नायूमध्ये पासष्ट टक्के पाणी असते माणसाच्या स्नायूमध्ये एकूण पासष्ट टक्के पाणी असते पुढचा प्रश्न पहा मित्रांनो नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कुठली तर मित्रांनो नर ची जी काही लिंग गुणसूत्रे आहेत ती मित्रांनो एक्स वाय आहेत कुठली आहेत एकशो वाय आहेत मित्रांनो याविषयी थोडीफार माहिती दे तुम्हाला मित्रांनो यक्ष यक्ष गुणसूत्र हे स्त्रीमध्ये असतात तर यक्स आणि वाय हे गुणसूत्र पुरुषामध्ये असतात ज्यावेळेस मित्रांनो यक्स आणि वाय या गुणसूत्राचं एकत्रीकरण होतो त्यावेळेस मुलगी जन्माला येते आणि ज्यावेळेस मित्रांनो हे एकूण यक्स आणि वडिलाकडून जर वाय गुणसूत्र जर आले तर त्यावेळेस मित्रांनो मुलाचा जन्म होतो त्यावेळेस होणारा बाळ काय असतं मुलं असतं मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आयएमपेत विचारलेले आहेत म्हणजे यावर तुमच्या लक्षात आलं का म्हणजे एखाद्या स्त्रीला मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे कोणावर अवलंबून आहे तर ते, ते पुरुषावर अवलंबून आहे कोणावर अवलंबून आहे मित्रांनो पुरुषावर अवलंबून आहे म्हणजे बाळाचं लिंग कोण निश्चित करतं तर बाळाचं लिंग मित्रांनो पुरुष हा निश्चित करत असतो हा मुद्दा महत्वाचा आहे मित्रांनो परीक्षेला विचारलाय त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं लक्षात ठेवा आय एम पी क्वेश्चन आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तेरा नंबरचा शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोण कोणाकडून केले जाते तर शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य मित्रांनो लहान मेंदूकडून केलं जाते कोणाकडून केलं जातं आपला जो काही लहान मेंदू आहे मित्रांनो तो लहान मेंदू आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य करत असतो महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो मानवी आरोग्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे जास्तीत जास्त प्रमाण किती असाय पहा मित्रांनो ज्यावेळेस आपण जे काय पाणी पितो त्यामुळे मित्रांनो विविध असे घटक असतात तर त्यामध्ये मित्रांनो फ्लोराईडचं प्रमाण किती असलं पाहिजे तर पहा मित्रांनो जे, जे काय आपण पाणी पितो त्यामध्ये दोन पी पी एम एवढं फ्लोराईडचं प्रमाण असलं पाहिजे ऑप्शन नंबर एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर दोन पी पी एम हे एवढं फ्लोराईडचं प्रमाण आपल्या पाण्यामध्ये असलं पाहिजे किती दोन पी पी एम मित्रांनो आय एम पी क्वेशन आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो शरीरातील कोणत्या अवयवामध्ये चरबी फॅट जमा होतो तर शरीरातल्या कुठल्या पेशीमध्ये मित्रांनो फॅट म्हणजे जे काही टिश्यू असते जमा होतो तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जो काही फॅट जी काही चरबी आहे मित्रांनो ती आडिपोज डिपूमध्ये साठविली जाते आडिपोज डिपूमध्ये आपल्या शरीरातील चरबी साठविली जाते ऑप्शन नंबर ड असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आय एम पी क्वेश्चन आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालीलपैकी कोणते चांगले केलेस्ट्रॉल आहे खालीलपैकी कुठले चांगले केलेस्ट्रॉल आहे तर मित्रांनो डी एच डी एल ऑप्शन नंबर चार मित्रांनो एचडीएल हे चांगले केलेस्ट्रॉल आहे एचडीएल हे चांगले केलेस्ट्रॉल आहे मित्रांनो हा प्रश्न मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक दोन हजार दोन हजार एकवीसमध्ये जी काय अठ्ठावीस फेब्रुवारीला पेपर झाला मित्रांनो त्या पेपरमध्ये हा आलेला क्वेश्चन आहे म्हणजे पाय मित्रांनो दोन हजार वीसचे जर बऱ्यापैकी जर दोन हजार वीसच्या प्रश्नपत्रिका जर पाहिलं तर मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला जो काय आरोग्य विभागाचा पेपर झाला तो पेपर घ्या आणि जे काही मागचे पेपर आहेत मित्रांनो ते पेपर चाला शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला दहा ते पंधरा क्वेश्चन आहे मागचेच रिपीट होताना दिसणार आहेत शंभर टक्के दिसणार आहेत त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी प्रयोगशाळा सहायक पदाला आलेला प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा जो हा प्रश्न जो प्रश्न आहे रिपीट झालेला प्रश्न आहे त्यामुळे मित्रांनो हा प्रश्नावर विशेष लक्ष द्या आणि मित्रांनो मागच्या प्रश्नपत्रिका व्यवस्थितरित्या चाळा मित्रांनो तुमचे शंभर टक्के जे काही तांत्रिक प्रश्न आहेत मित्रांनो ते चुकणार नाहीत म्हणजे तुम्हाला पस्तीसपर्यंत स्कोर आरामशीर येऊ शकतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो महाराष्ट्रात खालीलपैकी आणि मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी जो काही पेपर झालेला आहे मित्रांनो त्या पेपरचं सविस्तर विश्लेषण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी जो काय पेपर झाला आहे त्या पेपरची लिंक मी या व्हिडिओच्या बॉ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे मित्रांनो तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा किंवा कमेंट बॉक्स आपल्या सॉरी यूटूबच्या सर्च बॉक्समध्ये जाऊन मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस आरोग्य विभाग पेपर बाय युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर टाका त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे मी इंग्लिशची पूर्णपणे पु, डिटेल त्याचं विश्लेषण केलेलं आहे मराठीचं सुद्धा डिटेल विश्लेषण केलेलं आहे आणि जेवढे काय आता तांत्रिक प्रश्न इंग्लिशमध्ये विचारलेले होते मित्रांनो प्रयोगशाळा सहायक पदासाठी त्यामुळे त्याचं काही विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं नाही जे दोन तीन जे सामान्य ज्ञानचं केलेलं आहे मित्रांनो मराठीचं सुद्धा केलेलं आहे आणि जी केचंसुद्धा या ठिकाणी मी म्हणजे आपलं मराठीचं आणि सामान्य ज्ञान आणि मित्रांनो जी काय इंग्लिश आहे त्याचं सुद्धा विश्लेषण केलेलं आहे ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पहा म्हणजे तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल पुढचा प्रश्न पहा मित्रांनो महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते तर पहा मित्रांनो महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते तर मित्रांनो ऑप्शन नंबर चार जी काय मित्रांनो सतरा नंबरचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणारे ऑप्शन नंबर चार म्हणजे उपकेंद्र उपकेंद्रे जे असतात मित्रांनो सर्वात खालच्या स्तरावर आहे उपकेंद्रे सर्वात खालच्या स्तरावर असतात लक्षात ठेवा आणि प्रथमिक केंद्र जे असते त्याच्यावरती असतं आणि त्याच्यानंतर समास केंद्र असतं हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो विषाणूपासून होणारा डेंगू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासामुळे प्रसारित होतो तर पहा मित्रांनो डेंगू जो काय आजार आहे मित्रांनो आपण म्हणतो डेंगू ताप कुछले कुछले तर ही डेंगू ताप कुठल्या आज कुठल्या हो डासामुळे पसरते तर एडिस इजिप्ती या डासामुळे डेंगू ताप होतो लक्षात ठेवा कुठल्या एडिस इजिप्ती डासामुळे आणि मित्रांनो एडिस इजिप्ती डासामुळे दुसरे दोन हजार दोन दो हजार होतात मित्रांनो पहिला म्हणजे मित्रांनो डेंगू हा होतो दुसरा म्हणजे मित्रांनो चिकनगुनिया गुन्हे हा डासामुळेच होतो आणि जो काय मित्रांनो झिका आता सध्या जो काय झिका आजार तोंड वर काढत आहे मित्रांनो तर हा झिका आजार सुद्धा मित्रांनो एडीशी जिपती डासामुळे होऊ शकतो मित्रांनो झिका आजाराचे रुग्ण आता सध्या जगभरामध्ये आढळताना दिसत आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो झिकाचा जो काय झिक्का झिका जो काय आजार आहे मित्रांनो कुठल्या डासामुळे पसरतो तर झिका जो काय आजार आहे मित्रांनो हा एडिस इज्जिप्ती या डासामुळे पसरत असतो कुठल्या एडिस इज्जिप्ती डासामुळे पसरत असतो एडिस इजिप्पती डासामुळे तीन रोग पसरतात मित्रांनो एक म्हणजे डेंगू दुसरा म्हणजे चिकनगुनिया आणि तिसरा म्हणजे झिका हे आजार एडिस इजिप्ति या डासामुळे पसरतात आणि एडिस इज्जिप्ती डासाला टायगर मॉस्क्युटो सुद्धा म्हणतात लक्षात ठेवा टाजग टायगर असे सुद्धा म्हणतात हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा आणि जे काय मित्रांनो हा टायगर मास्क्युटो नावाचा म्हणजे एडिसी जिप्टी जो काय डास आहे मित्रांनो ह्या ओळखायचा कसा तर याच्यावर पांढरी चट्टे असतात मित्रांनो काळा आणि पांढरी चट्टे या डासावर असतात ज्या डासावर मित्रांनो पांढरी चट्टे असतात त्या डासाला एडिसी जिप्टी किंवा टायगर मास्क्युटो म्हणतात आणि या डासापासून मित्रांनो डेंगू डेंगू आणि चिकनगुनिया आणि झिका हे तीन आजार पसरतात तर मित्रांनो पहिलं ऑप्शन आहे पहा आनाफिलिस अनाफिलिस डासामुळे मित्रांनो आपला हिवताप हा म्हणजे मलेरिया हा रोग पसरतो क्युलेक्स डासामुळे हत्तीपाय रोग पसरतो हे सुद्धा मुद्दे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धती वापर केला जातो तर कायमस्वरूपी जी काय नसबंदी म्हणजे जे काय मूल बाळ होऊ नये जोडप्याला म्हणून जी काय नसबंदी केली जाते तर कायमस्वरूपी कुठली आहे तर मित्रांनो तांबी ही तात्पुरती आहे मित्रांनो या ठिकाणी तांबी ही तात्पुरती आहे गर्भनिरोधक गोळ्या हे सुद्धा तात्पुरते आहेत आणि निरोध हे सुद्धा मित्रांनो तात्पुरतं आहे मात्र पुरुष नसबंदी मात्र मित्रांनो पुरुष नसबंदी ही काय ही कायमस्वरूपी आहे स्त्री नसबंदी आणि पुरुष नसबंदी ही कुटुंब नियोजन प्रक्रियेवर केली जाणारी कायमस्वरूपी पद्धत आहे लक्षात ठेवा जर पुरुषावर जी काय पुरुष नसबंदी केली जाते मित्रांनो त्याला विजेक असे म्हणतात लक्षात ठेवा पुरुषावर जी काय नसबंदी केली जाते त्याला विजेक टॉमी असे म्हणतात आय एम पी आहे मित्रांनो मी जे काय सांगत आहे हे अत्यंत आय एम पी परीक्षाभिमुख तुम्हाला मी माहिती देत आहे पुरुषावर जी काय नजबंदी केली जाते मित्रांनो त्याला विजेक असे म्हणतात आणि स्त्रीवर जी काय नसबंदी प्रक्रिया केली जाते त्याला काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मित्रांनो आय एम पी क्वेश्चन आहेत पा पुरुषावर जी केली जाते त्याला त्याला काय म्हणतात त्याला त्याला व्हिजेक्टॉम्या असे म्हणतात आणि स्त्रीवर जी काय केली जाते त्याला काय म्हणतात तर त्याचं पहिलं अक्षर आहे मित्रांनो त्यावरून तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर नक्की सांगा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आणि मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आजच्या पंधरा ऑगस्ट दिनासाठी मित्रांनो जे जवान जे किसान आणि हे जे आहे मित्रांनो हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहा व्हिडिओला लाईक जरी नाही केलं तरी चालेल परंतु आपल्या जवानासाठी व आपल्या शेतकरी बांधवासाठी हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा पुढे पहा मित्रांनो जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर हे तुम्हाला माहितच असेल मित्रांनो जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिल या दिवशी साजरा केला जातो कधी सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो तर मित्रांनो सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा दहा एप्रिल हा होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलेलं आहे की अकरा जुलै हा दिवस दियोस्त कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो या एकही मित्राने या ठिकाणी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिलेलं नाही याचा अर्थ तुम्हाला हा प्रश्न माहीत नाही तर मित्रांनो अकरा जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो अकरा जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा मी क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे परंतु कोणत्याही मित्रांनी याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलेलं नाही तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी दोन प्रश्न विचारले होते तर मित्रांनो दोन प्रश्न विचारले ते तर ते मित्रांनो ते होते की किती वर्षाच्या नंतर म्हणजे लग्नाचं वय निश्चित केलं जातं तर मित्रांनो म्हणजे विवाह कायद्यानुसार मित्रांनो अठरा वर्षे मुलीचं वय लागतं आणि बा एकवीस वर्ष वय लागत असतं हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलेले क्वेश्चन आहेत पुढचा प्रश्न पहा मित्रांनो साधारण जन्मदर काढण्याचे सूत्र कुठले तर साधारण जो काही जन्मदर आहे मित्रांनो जन्मदर काढण्याचे सूत्र कुठले आहे तर मित्रांनो एकवीस नंबरचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक म्हणजे एकूण जिवंत जन्म मध्यवर्षीय लोकसंख्या गुणिला हजार हे मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो हा बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेला क्वेश्चन आहे तर पहा एकूण जन्म दर कसा काढला जातो तर एकूण जिवंत जन्म म्हणजे जेवढे काय बाळ जन्म ते जिवंत जन्म मध्यवर्षीय लोकसंख्या मध्यवर्षीय लोकसंख्या म्हणजे पहा एकूण जिवंत जन्म भागीला मध्यवर्षीय लोकसंख्या गुणिला शम गुणिला हजार असे की असे त्याचं सूत्र काढलं जातं यापासून मित्रांनो जन्मदर काढला जातो महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बावीस नंबरचा कॅल्शियम कॅल्शियमची मानवी शरीराला असणारी गरज पुढीलपैकी प्रमाणे आहे पहा कॅल्शियमची मानवी शरीराला असणाऱ्या गरजा पुढील प्रमाणे आहे तर पहा म्हणजे कॅल्शियमची मानवी शरीराला गरज काय आहे तर हे या ठिकाणी विचारलेलं आहे तर पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो हाडे व दात निर्मिती व बळकटीसाठी बराबर आहे मित्रांनो रक्त गोठण्यासाठी हे सुद्धा बराबर आहे स्नायूचे काम सुरळीत चालण्यासाठी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बावीस नंबरचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर चार म्हणजे एक व दोन या ठिकाणी बराबर आहे म्हणजे पहा मित्रांनो आपल्या जे का हाडं आहेत आता हाडं मजबूत होण्यासाठी मित्रांनो कॅल्शियमची आवश्यकता असते आणि मित्रांनो आपल्या हाडामध्ये जवळपास साठ ते पासष्ट टक्के कॅल्शियम असतो साठ ते पासष्ट टक्के कॅल्शियम असतो आणि रक्त गोठण्यासाठी मित्रांनो फायब्रिनोजिन बरोबर मित्रांनो कॅल्शियम हे महत्त्वाचं असतं काय महत्त्वाचं असतं कॅल्शियम हे महत्त्वाचं असतं आणि मित्रांनो ज्या वेळेस आपण रक्तदान करतो त्यावेळेस जे रक्तदान म्हणजे जे काही रक्त आहे मित्रांनो ज्या काही पिशवीमध्ये साठविलं जातं त्यामध्ये मित्रांनो कॅल्शियम ऑक्झोलेट टाकला जातो कशामुळे की जे काही कॅल्शियम आहे मत मित्रांनो ते कॅल्शियम निष्क्रिय होण्यासाठी त्यामध्ये कॅल्शियम ऑक्झोलेट टाकलं जातं लक्षात ठेवा त्यामुळे आपलं जे काही रक्त आहे ते गोठत नाही पुढचा प्रश्न पहा मित्रांनो त्वचेला काळा रंग कशामुळे येतो तर मित्रांनो त्वचेला जो काय काळा रंग आहे तो मेलॅनिनमुळे येतो कशामुळे त्वचेला जो काय काळा रंग आहे मेलॅनिनमुळे येतो आय एम पी क्वेश्चन आहे पुढचा प्रश्न पहा चोवीस नंबरचा राष्ट्रीय एड संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे तर राष्ट्रीय एड संशोधन संस्थेचे जे काय मुख्यालय मित्रांनो ते कुठे आहे पुणे या ठिकाणी राष्ट्रीय येड संशोधन संस्थेचे जे काय मुख्यालय मित्रांनो ते पुणे या ठिकाणी भोसरी या ठिकाणी आहे आणि मित्रांनो राष्ट्रीय येळस नियंत्रण पहा हे संशोधन आहे संशोधनच्या जागेवर जर नियंत्रण आलं हे मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न कन्फ्यूज होऊ शकतो राष्ट्रीय एडस संशोधन संस्था पुणे भोसरी या ठिकाणी मात्र राष्ट्रीय एडस नियंत्रण राष्ट्रीय एड्स नियंत्रण संशोधन संस्था दिल्ली या ठिकाणी मित्रांनो हा मुद्दा लक्षात ठेवा राष्ट्रीय येडस नियंत्रण जर आलं तर दिल्ली संशोधन आलं तर पुणे हा मुद्दा लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आणि ज एक डिसेंबर हा दिवस जागतिक केळस दिन म्हणून साजरा केला जातो एक डिसेंबर हा जागतिक एळस दिन म्हणून साजरा केला जातो आणि जगातला पहिला येळसचा रुग्ण मित्रांनो रॉक हार्डसन हा होता आणि जो अमेरिका देशाचा होता कुठला रॉक हार्डसन हा होता मित्रांनो आणि हा अमेरिका देशाचा होता महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा आणि भारतातला पहिला येळस रुग्ण मित्रांनो चेन्नई या ठिकाणी आढळला कुठे चेन्नई मद्रास या ठिकाणी भारतातला पहिला एडस रुग्ण चेन्नई या ठिकाणी आढळलेला आहे महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा ए एफ टी तीव्र अर्धांगवायू म्हणजे पहा मित्रांनो पोलिओची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्याने चोवीस तासाच्या अंतराने विष्ठेचे दोन नमुने गोळा करावेत तर पहा मित्रांनो एटीपी पी म्हणजे ज्यावेळेस मित्रांनो अर्धांग वायू एटीपी म्हणजे काय पोलिओ ते पोलिओचं जे आहे मित्रांनो तर हा अर्धांग वायू झाल्याच्या नंतर आरोग्य कर्मचाऱ्याने आरोग्य जे काय विष्टा कारण की विष्टास का जमा केली जाते तर मित्रांनो जो काय अर्धा अंगवाय किंवा जो काही पोलिओ आहे मित्रांनो हा विष्टेद्वारे त्याचे जे काही विषण आहेत मित्रांनो विष्टेमध्ये सर्वात जास्त विष्टेमध्ये म्हणजे टॉयलेटमध्ये सर्वात जास्त असतात तर किती तासाच्या अंतराने ते जे काय रक्त नमुने आहेत मित्रांनो त्यांनी घेतले पाहिजे तर मित्रांनो चौदा पाच चौदा दिवसाच्या आत म्हणजे दोन रक्त नमुने घेतले पाहिजे किती चौदा दिवसाच्या आत त्याचे दोन रक्त नमुने घेतले सॉरी दोन विष्टेचे नमुने घेतले पाहिजे म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी ज्या व्यक्तीला अर्धांग वायू किंवा पोलिओ होतो तर त्या व्यक्तीचे मित्रांनो चोवीस तासामध्ये पहा मित्रांनो त्या कर्मचाऱ्याने चौदा दिवसाच्या अंतराने दोन विष्टीचे नमुने जमा करावेत ऑप्शन नंबर दोन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो कर्करोगात पेशीचे विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते तर कर्करोगामध्ये मित्रांनो पेशीचे विभाजन अनियंत्रित सूत्री विभाजन होते अनियंत्रित अध सूत्री विभाजन याने होते म्हणजे ऑप्शन नंबर सी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो तर स्टोन मित्रांनो कॅल्शियम ऑक्झोलेट ऑप्शन नंबर दोन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर किडनी स्टोन आहे मित्रांनो कॅल्शियम किडनी स्टोन होते स्टोन म्हणजे काय मित्रांनो मुक्त मुतखडा स्टोन म्हणजे काय मित्रांनो मुतखडा कशामुळे होतो तर कॅल्शियम ऑक्झोलेटमुळे होते आणि हे मुतखडा काढण्यासाठी लेथू ही प्रक्रिया केली जाते कुठली लेथूट्रिप्सी ही प्रक्रिया केली जाते पुढचा प्रश्न पहा मित्रांनो मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण रिकाम जागा असावे तर मानवी आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे जे काही प्रमाण आहे मित्रांनो ते झिरो पॉईंट झिरो तीन टक्के असावे हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेले मी खूप वेळेस तुम्हाला सांगितले किती असावे झिरो पॉईंट झिरो तीन टक्के कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण असलं पाहिजे आणि नायट्रोजनचं प्रमाण मित्रांनो अठ्याहत्तर टक्के हवेमध्ये असतं तर ऑक्सिजनचं प्रमाण हे एकवीस टक्के असतं ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं मित्रांनो एकवीस टक्के असतं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण झिरो पॉईंट झिरो तीन टक्के असतं महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बाळाला प्राथमिक लसीकरण किती दिवसापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे तर मित्रांनो बाळाला जे काय प्रथमिक आहे मित्रांनो दोन वर्षापर्यंत म्हणजे दोन वर्षाच्या आत होणं महत्वाचं आहे ऑप्शन नंबर एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जे काय बाळ असतं मित्रांनो छोटं त्या बाळाला बिशीजी गवर्शी ज्या काही विविध प्रकारच्या काही लसी दिल्या जा जातात त्या दोन वर्षाच्या आत पूर्ण होणे महत्वाचं आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बेशुद्ध रुग्णाची डोक्याची पातळी पायापेक्षा कशी असावी तर जो काही मित्रांनो बेशुद्ध रुग्ण असतो त्याची जी काय मित्रांनो पायाची पातळी डोक्यापेक्षा कशी असावी तर बेशुद्ध रुग्णाची डोक्याची पातळी पाय विचारलं काय डोक्याची पातळी कशी असावी तर पायापेक्षा खाली असावी जो काय व्यक्ती मित्रांनो बेशुद्ध होतो त्यावेळेस मित्रांनो त्याचं डोकं जे आहे ते डोकं थोडं थोडंसं किंचित खाली केलं जातं आणि जो काही पाय आहे ते पाय थोडेसे वरी केले जातात याचं कारण असं की मित्रांनो जो काही बेशुद्ध व्यक्ती असतो ते व्यक्ती बेशुद्ध असल्याच्यानंतर पाय जर वरती जर केले तर मित्रांनो मेंदूला रक्तचा पुरवठा सुरळीत होतो त्यामुळे तो व्य त्या तो, तो काय बेशुद्ध व्यक्ती आहे लवकरात लवकर शुद्धीवर येतो म्हणून त्या ठिकाणी मित्रांनो पाय आपले थोडे किंचित वरी केले जातात त्यावेळेस मित्रांनो तो हो त्या बेशुद्ध व्यक्ती शुद्धीवर येण्यास मदत होते त्यामुळे बेशुद्ध रुग्णाची डोक्याची जी काय पातळी तर म्हणजे पायाची पातळी डोक्यापेक्षा कशी उंच असावी आणि डोक्याची पातळी पायापेक्षा खाली असावी हा मुद्दा लक्षात ठेवा प्रश्न जर फिरला तर त्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतो प्रश्न काय मित्रांनो बेशुद्ध रुग्णाची डोक्याची पातळी पायापेक्षा खाली असावी आणि प्रश्न जर असा आला बेशुद्ध रुग्णाची पायाची पातळी डोक्यापेक्षा कशी असावी तर पायाची पातळी डोक्यापेक्षा उंच असावी आणि डोक्याची पातळी पायापेक्षा खाली असावी हा मुद्दा कन्फ्यूज प्रश्न जर फिरला तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकाल त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे तर पहा मित्रांनो उच्च रक्तदाब हा सर्वसाधारण किती रक्तदाबापेक्षा जास्त असल्यास सांगितला जातो तर उच्च रक्ता मित्रांनो एकशे वीस ते ऐंशी एम एम एच जी यापेक्षा जर जास्त असेल तर उच्च रक्तदाब सांगितला जातो पुढे पहा मित्रांनो सेल हा आजार कशाशी संबंधित आहे तर जो काय मित्रांनो सेल हा जो काय आजार आहे मित्रांनो सेल हा आजार आपल्या लाल रक्त पेशीशी संबंधित असलेला आजार आहे आय एम पी क्वेश्चन आहे सेल आजार कशाशी संबंधित आहे तर आपले जे काय लाल रक्त पेशे याच्याशी संबंधित असलेला सेल आजार आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो तेहतीस नंबरचा क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत यो सर्वात योग्य आहे तर पहा क्षयरोगाचे क्षयरोगाचे निदान चूक अचूकपणे अचूकपणे म्हणजे बरोबर होण्यासाठी अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे तर मित्रांनो थुंकीची सूक्ष्म जंतूची तपासणी जे काय मित्रांनो ज्या व्यक्तीला दोन आठवड्यापर्यंत जास्त खोकला असतो किंवा त्याच्या खोकल्यातून जर बेंडका पडत असेल तर त्या व्यक्तीच्या दोन आठवड्यानंतर तो संशयित टीबीचा रुग्ण म्हणून गणला जातो तर या व्यक्तीचे मित्रांनो जे काही थुंकीचे नमुने जे काही बेंडकेचे नमुने ते घेतले जातात आणि त्याची तपासणी सूक्ष्म जंतूमार्फत केली जाते त्याची तपासणी केली जाते यावरून त्याची खात्रीशीरपणे निदान होते की शे रुग्ण आहे किंवा नाही पुढचा प्रश्न पहा मित्रांनो सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असते हा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वसाधारणपणे किती लोकसंख्ये मागे एक अंगणवाडी केंद्र असते तर मित्रांनो एक हजार लोकसंख्ये मागे एक अंगणवाडी केंद्र असते हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे आणि मित्रांनो तलाठी भरतेला जो प्रश्न विचारला होता तो असा होता की अंगणवाडी सेविका रिटायर किंवा निवृत्त सेवानिवृत्त झाल्याच्यानंतर तिला एकूण किती रक्कम मिळते तर अंगणवाडी सेविका मित्रांनो रिटायर झाल्याच्यानंतर किंवा सेवानिवृत्त झाल्याच्यानंतर तिला एकूण एक लाख रुपये मिळतात किती एक लाख रुपये मिळतात हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे आणि मित्रांनो आगामी जी काय ग्रुप डीची जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारली जाण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो भूल देण्यासाठी यापैकी कशाचा वापर करतात तर भूल देण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर मित्रांनो भूल देण्यासाठी तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल नायट्रोच ऑक्साइडचा वापर केला जातो जे काही व्यक्तीला भूल दिली जाते तर त्या व्यक्तीला कशाचा वापर केला जातो नायट्रस ऑक्साइडचा वापर हा भूल देणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा अन्न बिघाडीतील महत्त्वपूर्ण घटक रिकाम जागाची वाढ होय म्हणजे जे काय अन्न बिघाडे आहे मित्रांनो अन्न बिघाडची जर झाली तर मित्रांनो त्यामध्ये अन्न पदार्थामध्ये कशाची वाढ होते तर मित्रांनो अन्न पदार्थामध्ये ऑप्शन नंबर एक सूक्ष्मजीवाची वाढ होते कशाची वाढ सूक्ष्म सूक्ष्मजीवाची वाढ होत असते लक्षात ठेवा म्हणजे जे काय अन्न बिघडतं किंवा जे काय अन्न खराब होतं मित्रांनो त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ झालेली असते पुढे पहा मित्रांनो मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात पी क्वेश्चन आहे मित्रांनो मानवी कप्पा याला एकूण मानवी हृदयाला सॉरी मानवी हृदयाला एकूण मित्रांनो चार कप्पे असतात मानवी हृदयाला एकूण किती चार कप्पे असतात महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा आणि सर्वात मोठं जे काय हृदय असेल तर ते कशाचं आहे मित्रांनो जिराप या प्राण्याचं सर्वात मोठं हृदय लक्षात ठेवा आणि या हृदयाचे सर्वात जास्त कप्पे कशाला असतात तर झुरुळाच्या हृदयाला मित्रांनो सर्वात जास्त कप्पे असतात ते एकूण तेरा कप्पे असतात हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो जन्मनोंदणी ही जन्मानंतर रिकाम जागा दिवसाच्या आत करणे बंधनकारक आहे तर जन्मनोंदणी मित्रांनो जन्मानंतर आपल्याला जन्मनोंदणी ही एकवीस दिवसाच्या आत करणं बंधनकारक आहे जे काय बाळ जन्मत मित्रांनो त्यावेळेस ही जन्मनोंदणी एकवीस दिवसाच्या आत करणं महत्वाचं आहे मित्रांनो हा ग्रुप डी साठी सुद्धा महत्वाचा असलेला प्रश्न आहे गरौन जन्म नोंदणी ही जन्मानंतर एकवीस दिवसाच्या आत करावी लागते आणि ती कुठे अंगणवाडीमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये ही जन्मनोंदणी केली जाते आणि गाव पातळीवर जन्मनिबंधक म्हणून कोण कार्य करतो तर ग्राम सुखा मित्रांनो गाव पातळीवर जन्म व मृत्यू निबंधक म्हणून हा ग्रामशोक करत असतो मित्रांनो हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे लक्षात ठेवा ग्राम पातळीवर असल्यामुळे हा सुद्धा प्रश्न विचारली जाण्याची शक्यता दाट आहे तर पहा जन्मानंतर जन्म नोंदणी ही एकवीस दिवसाच्या आत केली जाते ग्राम पातळीवर जन्मविवाह नोंदणी प्रतिबंधित अधिकारी म्हणून ग्रामशोक काम पाहत असतो आणि जन्म नोंदणी ही ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीमध्ये केली जाते एकवीस दिवसाच्या आत ही केली जाते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पी सी पी एन डी टी पी सी पी एन डी टी हा कायदा रिकाम जागाशी संबंधित आहे तर पी सी पी एन डी टी जो काय कायदा आहे मित्रांनो स्त्री पुरुष लिंग स्त्री पुरुष लिंगाशी संबंधित असलेला कायदा आहे म्हणजे पहा मित्रांनो पहिले याच्या अगोदर पहा मित्रांनो जे काही मुलीचा जर गर्भ असेल तर मित्रांनो हा खाली केला जात होता त्यामुळे मित्रांनो भारतामध्ये स्त्री पुरुष लिंग गुणोत्तरामध्ये तफावत होताना जास्त दिसत असल्यामुळे भारत सरकारने हा कायदा केलेला आहे तर हा कायदा कशा संबंधित म्हणजे स्त्री पुरुष लिंग बंचा असलेला कायदा आहे पुढे पहा मित्रांनो चाळीस नंबरचा आणि या व्हिडिओमधला मित्रांनो शेवटचा प्रश्न महाराष्ट्राची काम जागा येते हत्ती रोग संशोधन केंद्र आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात वर्धा या ठिकाणी हत्ती संशोधन केंद्र आहे वर्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हत्ती संशोधन केंद्र आहे आणि मित्रांनो पाच ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती रोग दिन म्हणून साजरा केला जातो आणि हत्ती रोगाचा रक्तनमो हा नेहमी रात्रीच घेतला जातो महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा आणि हत्ती रोगा क्युलेक्स दात चावल्यामुळे आपल्याला रोग होतो तर हत्ती रोग संशोधन केंद्र वर्धा या ठिकाणी तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो चाळीस क्वेश्चन स्पष्टीकरणासह या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पंधरा ऑगस्टचं पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जय जवान जय किसान हा नारा लिहायला मात्र विसरू नका आणि हा नारा हा नारा जय जवान जय किसान जो काय नारा आहे मित्रांनो भारताचे जे काय पंतप्रधान आहेत आठ सॉरी भारताचे जे काही पंतप्रधान आहेत मित्रांनो लाल बहादूर शास्त्री यांनी हा नारा दिलेला आहे जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला तर लाल बहादूर शास्त्री यांनी दिला आणि मित्रांनो जय जवान जय किसान आणि जय विज्ञान हा नारा कोणी दिला तर अटल बिहारी वाजपेयी यांनी दिला मित्रांनो ग्रुप डी साठी दोही सुद्धा प्रश्न महत्वाचे आहे परत एकदा सांगतो मित्रांनो जय जवान जय किसान हा नारा लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला आहे तर जय जवान जय किसान आणि जय विज्ञान हा नारा मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलेला आहे मित्रांनो यामधला फरक लक्षात ठेवा या, या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र नक्की विसरू नका मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद